नावानं खऱ्या अर्थानं पाटण तालुक्याला बरंच काही क्रिकेटचं वनवैभव प्राप्त करून दिलंय। तर थँक्यू व्हेरी मच सर, आपण ज्या प्रकारे मात्र हा क्रिकेटचा वनवैभव आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि पर्व दुसरामध्ये आपण हा बकरा चषकाचं आयोजन ही मात्र पाहायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची आणि ही स्पर्धा आहे परंपरेची। आणि ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने वेगळी झळाली प्राप्त करून दिलेली आहे ते आपले तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवा जाधव साहेब बॉस यांचं हे दमदार आणि कुमाकदार आणि दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा असं या गावदेवी तलवली मैदानामध्ये क्रिकेटचा सोहळा रंगताना मात्र पाहायला मिळतोय। आणि माझ्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील दत्ता म्हात्रे सर, ज्यांनी मात्र मला या समालोचन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं मात्र आणलं गेलंय, आणि किरणजी म्हसकर सर जे पाटण तालुक्याचा गोड आवाज, तर जे पाटण तालुक्यापुरता मर्यादित नसताना आता मात्र रायगड जिल्ह्यामध्येही आणि ठाणे जिल्ह्यामध्येही मात्र आता सध्याच्या घडीला घुमताना पाहायला मिळतोय असे आमच्यावरती बंधुप्रेम दाखवणारे किरण म्हसकर सर आपलंही मनापासून आम्ही आभारी आहोत जी संधी आम्हाला इथे प्राप्त करून दिलीत। तर जाऊया मॅचकडे, निनाई नगर सर्वे वर्सेस ज्योतिर्लिंग स्फोट सर्वे ह्या दोन संघांमधली ही ती मॅच पाहायला मिळेल। आणि टॉस इथे मात्र झाला होता, टॉस बॉक्समध्ये दत्ता म्हात्रे सर यांनी ही टॉस घेतली होती, तिथे नाणेफेक जिंकली होती ती ज्योतिर्लिंग स्फोट सर्वे आणि निर्णय घेतलाय क्षेत्रक्षणाचा। स्टार्ट द मॅच, गेम ऑन, लेट्स प्ले, सुरुवात होतोय इथे संघर्ष संघर्ष आणि संघर्षाला। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे पृथ्वीराज, तर नॉश साईका आणि साईक साईक इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किशोर हलक्यातून खेळू काढला क्रिकेट मधला सुरक्षितरित्या इथे शॉट म्हटला जातं, परंतु तिथे क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार पाहायला मिळतोय। प्रवीण येतोय चेंडूवरती आणि पहिला 440 फुटचा धक्का, मोठा धक्का मात्र पाहायला मिळतोय। किशोर बॅक टू पेव्हिलियन, डक आउटचा इथे मात्र शिकार होताना पाहायला मिळतोय, गोल्डन डकचा शिकार, महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त करून दिली। कारण ज्यासाठी मात्र आपण पाहायला मिळतो ना नेहमीच पृथ्वीराज हे मोठं नाव आपल्याला ह्या पाटण तालुक टेनिस क्रिकेटमधलं पाहायला मिळतं आणि त्यांना मात्र आणलं गेलं आणि खऱ्या अर्थानं मात्र तिथे एक चांगलं गोलंदाजीही पाहायला मिळाली पहिल्याच मात्र इथे चेंडूवरती। फलंदाज बाद झालाय किशोर यांच्या स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळतोय। आई चेंडू त्याच दिशेने मात्र खेळून काढला, क्षेत्ररक्षक परत आहे तिथे, चुकी होताने चुकीला माफी नाही, फलन इथे मात्र जातोय, हा पहिला चौकार येतोय आणि या चार धाव्यानं धावफलकावरती धावाही लागतील चार, पण हा आशादायक मात्र चौकार पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती विकेट गेली, त्यानंतर मात्र थोडंसं मध्ये संकटामध्ये, कारण ज्यावेळी मात्र सलामीची जोडी असतो ना, ही सलामीची जोडी एक चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळतो नेहमीच संघाकडनं खेळताना। आणि ज्यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवरती हा फलंदाज मात्र बाद होतो आणि थोडस धक्का भेटतो संघाला, परंतु इथे दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळाला। लॉंग ऑफ रिझन मध्ये हा मात्र फटका खेळला गेला होता आणि त्यानंतर मात्र हा चौकार ही पाहायला मिळाला। बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पृथ्वीराज कम बॅक करत असताना मात्र पाहायला मिळतोय, कारण ज्या प्रकारे अजयच्या बॅट्समधून हा चौकार पाहायला मिळाला, सायकेंडला अजयलाही पाहतोय आपण, पण त्याच फलंदाजाला मात्र थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात गोलंदाज पृथ्वीराज। राईट मोर द विकेट, फटका फसला, उंची जास्त लांबी कमी, इथे क्षेत्ररक्षक आहे आणि स्क्वेअर लेग क्रिसन मध्ये झेल झालाय, कारण तिथे क्षेत्ररक्षण तेवढा दर्जेदार मात्र पाहायला मिळालं। फलंदाज बाद अजय ज्याच्या बॅट्समधून मात्र चौकार पाहायला मिळाला होता, आणखी एक धक्का मात्र मिळतोय, धक्का नंबर दुसरा, धाव फलकावरती धावा चार इथे लागले पाहिजे। पहिला षटक मार्गस्थ पृथ्वीराज यांच्या स्वरूपामध्ये। दोन महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिलेत आपल्या संघाला, कारण ज्या प्रकारे मात्र पृथ्वीराज यांना ज्यासाठी ओळखलं जातं ना तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय। लोअर फुलटा चेंडू होता, थोडासा दिशाहीन गोलंदाजी मात्र पाहायला मिळतोय, व्हाईट आणि प्लस वन येईल म्हणजे दोन धावा या धावफलकावरती येतील,
सहा धावा धावफलकावरती लागले जात आहेत। पहिला षटक मार्गस्थ पृथ्वीराज यांच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय। शिवा जाधव, शिवा शिवा असं मंत्र जप करावं तसं मात्र आणि का करावं नाही दत्ता मात्र सर, ज्या प्रकारे आपण जर पाहिलं तर हा वनवैभव जो प्राप्त करून दिला आहे ना, आपणही क्रिकेट बरंचसं पाहिलं गेलेलं आहे आणि त्या क्रिकेटमध्ये किती उणीवा, किती भांडणं आणि किती मात्र संघर्ष करावा लागतं ती संघटना टिकवण्यासाठी, ते मात्र आम्ही जवळून पाहिलेलं आहे। परंतु ही पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन स्थापन झाली आणि त्यानंतर मात्र शिवा जाधव साहेबांनी नेतृत्व त्याचं मात्र हातामध्ये घेतलं आणि खऱ्या अर्थानं मात्र हे वनवैभव आपल्याला प्राप्त करून दिले। तर सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि खेळाडूंच्या वतीनं बॉस आपल्याला मात्र सलाम असेल। स्ट्राईक इनला करण, अजूनपर्यंत एकही बॉल मिळाला नाही, सलामीला मात्र आला होता स्ट्राईक इनला पाहायला मिळाला तो किशोर, एच विकेट गेली, त्यानंतर मात्र नॉट स्ट्राईक इनला आपण करणला पाहिलं होतं। परंतु आत्ता या दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती खेळण्यासाठी मात्र करण हा मात्र फलंदाज सज्ज असेल। आई फटका खेळलाय पण लांबी कमी आहे, क्षेत्रक्षक आहे मिडन रिझन मध्ये, तिथे पाहायला मिळतो झेल होईल का, हा जी हा हा झेल होईल आणि विकेट क्रमांक तिसरी धक्का क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल। एक करण सारखा फलंदाज माघारी परतेल, धाव फलकावरती धावा लागल्या तर सहा या धावसंख्येवरती विकेट क्रमांक तीन मैदानाच्या बाहेर। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील मनीष, MTC लाईव्ह, या लाईव्ह टीमचं सुद्धा स्तुती करावी लागेल। चांगली क्लॅरिटी आणि ही गोल्डन क्षण मात्र टिपण्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला इथे मला तर मिळतोय। थोडासा दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय आणि तिथे पहा चांगलं मात्र इथे क्षेत्ररक्षण करण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा येतोय मात्र हा एक चौकार फलंदाज विकासच्या बॅट्समधून हा चौकार पाहायला मिळतोय आणि या चार धावेनं धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या दहा धावा। तीन षटकांचा खेळ असेल म्हणजे 18 चेंडू तुम्हाला ह्या इनिंगमध्ये खेळायला मिळतील, त्या 18 चेंडूंमध्ये किती धावा तुम्ही जमवताय ना त्यावरती तुमचा मात्र इथे विजयी पराजय अवलंबून असेल। हाई ब्लॉक होलचा चेंडू होता तेवढ्या चांगल्या प्रकारे पट्ट्यामध्ये आला होता, स्लॉटमध्ये आलाय, त्याला मात्र दिलाय व्हिर काउन सीमारेषा पलीकडे, हा येतोय दमदार अँड हँडसम षटकार। काय फटका खेळलाय, नजाकत सौंदर्य आणि ताकद या सगळ्यांचा मिलाप ना मात्र या विकासांच्या बॅट्समधून या फटक्यामध्ये पाहायला मिळालं। अफल्लातून फलंदाजी, हे फटक्यानं सहजासहजी पाहायला मिळत नाही पण एक चांगला फलंदाज ज्यावेळी मात्र सेकंडला असतो आणि त्याच्या हातामध्ये मात्र ही बॅट्स पाहायला मिळतो त्यानंतर मात्र तुतून पडताना पाहायला मिळतोय, तीच मात्र स्थिती सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय प्रवीण यांच्या गोलंदाजीवरती। लॉकआउटचा चेंडू होता चांगल्या प्रकारे खोदून काढलाय, साधावा आल्यात, हाही फटका फसलाय, तिथे मात्र स्वतः गोलंदाज येत आहेत परंतु हा अशी झेल घेणं थोडंसं मात्र अवघड नेहमीच आपल्याला मात्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय। प्रयत्न चांगला केला गेला होता परंतु तुम्हाला उलट्या दिशेने मात्र धावत येऊन त्या चेंडूवर तर पोचणं आणि तो झेल कलेक्ट करणं थोडंसं अवघड मात्र नेहमीच पाहायला मिळतं आणि ते चित्र मात्र पाहायला मिळालं, हा झेल सुटलाय कारण ज्या बॅट्समधून मात्र षटकार आणि चौकार पाहायला मिळाला होता त्या मात्र फलंदाजाचा विकास या फलंदाजांचा। या चेंडूवरती धावा आल्यात दोन आणि 18 धावा धावफलकावरती, डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर मात्र हा चांगला चेंडू हातलत असताना मात्र पाहायला मिळत आहेत गोलंदाज प्रवीण। बकरा चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन पर्व दुसरं कशाची हीच कुठे कमी नाही आपल्याला पाहायला मिळतोय। आलेला प्रत्येक क्रीडा रसिक असेल खेळाडू असेल मात्र इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य मात्र पाहायला मिळतोय। मोठा फटका इथे कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये फक्त सिंगल्स घेतली सुद्धा नाही कारण इथे डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त झालंय आणि धावफलकावरती धावा लागल्या जात 18 लॉट्स ऑफ 3 विकेट्स। ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स ह्या संघानं नाणेफेक जिंकला, नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र निर्णय घेण्यात आला फल क्षेत्ररक्षणाचा आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिला षटक हातला गेला होता तो पृथ्वीराज, धावफलकावरती धावा लागल्या होत्या 6, विकेट 2 प्राप्त केले गेल्या होत्या महत्त्वपूर्ण चांगली गोलंदाजी पृथ्वीराज यांची मात्र पाहायला मिळाली। त्यानंतर
प्रवीण या गोलंदाजांना दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेलं आणि 12 धावा इथे मात्र खर्च झाले, एक महत्त्वपूर्ण विकेटी प्राप्त केली गेली. आतापर्यंत या मैदानावरचं समीकरण या प्रकारे मात्र पाहायला मिळतोय. आणि अंतिम षटक स्लॉगिंग वो डेट वाईज स्पेशालिस्ट गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडला आहेत ते मनीष. हाई फटका फसला पाहायला मिळतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक मात्र शॉर्टचा येतोय, परंतु इथे डिक्लेअर झोनमध्ये मात्र चेंडू जाईल. तुम्हाला धावा मात्र इथे सिंगल्स मिळेल, या सिंगल्स जॉईन होईल आपल्या धावफलकावरती आणि 19 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तिसरा षटक मार्गस्थ आहे. लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला सकाळपासून मात्र पाहायला मिळतात, कारण आउटफील्ड थोडीशी स्लो सकाळच्या 17 मात्र पाहायला मिळतोय आणि वातावरणामध्येही बदल, थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम आधी इथे बॅटला ब्रश झालं होतं. आणखी डॉट बॉल मात्र पाहायला मिळालं, चांगली गोलंदाजी महेश यांची पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती सिंगल्स निश्चित आली, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. महेश गोलंदाज हाही मात्र चेंडू पहा, मोठा फटका अजूनपर्यंत घेण्यामध्ये वंशिश ठेवलेला आहे फलंदाजांना. चांगली गोलंदाजी म्हणता येईल इथे, कारण ज्या प्रकारे मात्र दोन षटकांचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटक, तेवढा ताकदीचा पृथ्वीराज यांच्याकडनं मात्र पाहायला मिळाला गेला होता. दुसऱ्या षटकामध्ये निश्चित 12 धावा आल्या होत्या, परंतु तिसरा षटक तेवढा दमती आणि दिमागदारपणाने मात्र हातलत असताना पाहायला मिळतात गोलंदाज महेश. हलक्या त्यानं खेळून काढलाय समजदारीचं क्रिकेट. धोकाही निर्माण झाला होता इथे, परंतु तेवढ्यापर्यंत सिंगल्स कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल्सनं मात्र धावफलकावरती धावा लागतात 21 धावा. सिंगल्सनं मात्र मोठा फरक पडणार नाही ज्योतिर्लिंग स्फोट सलवे या संघाला. 21 धावा आल्यात आतापर्यंत, स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा इथे इरादा होता तो यशस्वीही झालाय. फलंदाज तुम्ही ना माझ्यासमोर कोणताही आणा, माझ्याकडे तेवढं मात्र वेरिएशन आहे, ताकद आहे आणि त्या ताकदीची गोलंदाजी करण्याची माझ्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र दाखवत असताना आपल्या गोलंदाजीची मात्र बाहुबली गोलंदाजी करत असताना महेश हे गोलंदाज मात्र पाहायला मिळतात, कारण आता स्ट्राईक एंडला विकास यांना पाहतोय आपण. हा फटका खेळला तिथे, क्षेत्ररक्षक मात्र आहे उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार आणि काय झेल घेतलं वट झेल अफलातून मात्र कॅच पकडली गेली क्षेत्ररक्षक सागर यांच्याकडनं आणि फलंदाज मात्र बाद होईल विकास. बॅक टू पिव्हिलियन. षटक क्रमांक 33 अर्थातच इनिंग फर्स्ट इथे मात्र समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा आणि गरज असेल विजयासाठी ती 22 धावांची, म्हणजे येणारे चेंडू 18 आणि गरज असेल 22 धावसंख्येची. मॅच चांगली होईल याच्यात नो डाऊट इथे मात्र पाहायला मिळेल. आणि होळीनिमित्त बकरा चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये 21 धावा धावफलकावरती आणि 22 धावांची गरज असेल विजयासाठी. तेजस कदम थँक्यू व्हेरी मच, एक चांगलं समालोचक. आपण ह्या मॅचच्या अगोदर त्यांचा आवाज आपण ऐकलत. मग पहा तुम्ही प्रयत्न करत राहा, प्रयत्न केल्यानंतर मात्र यश आणि यश प्राप्त होतं, त्याचं उत्तम उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळतं. तेजस कदम त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये पाय टाकलं, त्यानंतर मात्र चांगलं समालोचन आणि शब्दांचा भांडार त्यांच्याकडेही पाहायला मिळतोय. मग माझ्यासमवेत आज दोन दिग्गज समालोचक आपल्याला पाहायला मिळतील, एका बाजूला किरणजी मस्कर साहेब आणि त्याचबरोबर दत्ता म्हात्रे सर. शब्दांचा अथांग सागर या दोन समालोचकांकडे पाहायला मिळतोय, ते निश्चित आम्हाला काहीतरी आज शिकायला मिळेल. त्या निमित्ताने मात्र आजपर्यंत इथपर्यंत आम्ही पोहोचलोय सर, तर सांभाळून घ्या आम्हाला. तर ही स्पर्धा आहे होळीनिमित्त बकरा चषक 2022 पर्व दुसरं आयोजन वर्ष पाहायला मिळतोय, दमदार आयोजन आहे आणि या दमदार आयोजनाचं निमित्त अर्थातच तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थातच बिग बॉस ज्यांना बॉस म्हणून संबोधलं जातं आणि शिवा जाधव साहेबांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. या सर्व खेळाडूंना मात्र हा क्रिकेटचा वनवैभव इथे प्राप्त करून दिला आहे. आणि दोन दिवस म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस, आजचा दिवस तर मात्र ज्या मतलब क्षणाच्या आतुरतेने सगळं वाट पाहत होतो, जसं तसं मात्र हा खेळ पुढे पुढे सरकत जाईल, त्यानंतर मात्र आपल्याला ह्या स्पर्धेमधली रंगत आणि या स्पर्धेमधली उत्कंठा मात्र शिगेला पोचेल नो डाऊट इथे मात्र पाहायला मिळेल. तर सेकंड इनिंगसाठी आपल्यापर्यंत पोचतील ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मात्र या समालोचन क्षेत्रामध्ये आणलं आणि
निश्चितच आम्ही त्यांना गुरुस्थानी निमिष मानतोय. तर दत्ता म्हात्रे सर आपल्या समवेत जोडले जातील. यस, थँक्यू सो मच रुपेश. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्या मनावर पाडू नये सरे. शब्दामुळेच दंगल, शब्दामुळेच मंगल, जिभेवरील ताबा सर्व सुखदाता. आणि आज आपण पाहिलं तर आपल्या जिभेतून जेवढे गोड शब्द निघतील तेवढं मात्र आज आपले जे क्रीडादर्शक आहेत त्यांना मात्र आनंददायी वातावरण आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो. आणि ती किमी आज आपल्याला साधायची आहे. रुपेश पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बावीसावांचं आव्हान घेऊन ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे पहिल्या बॉल वर. इथे मात्र कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. दंडन करत सीमारेषा पलीकडे जाईल का? यस, पंचांचा इशारा येतोय. पहिल्या बॉल वर अटॅकिंग क्रिकेट. पृथ्वीराज राज करण्यासाठी मात्र सज्ज आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघाचा हत्तारणहार हा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये 31 धावांची विस्फोटक पारी खेळली, पुन्हा एकदा या मॅच साठी सज्ज आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा वापर करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून तर डॉन्सेकरला आहे. महेश गोलंदाज मात्र वापरला जातो. सागर ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल जातो बॅट अँड पॅडच्या मदीतून. यशस्वी रक्षक देखील चूक करतो. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. अजून एक धाव ऍड होते धावफलकावर. 5 धावा आतापर्यंत धावफलकावर. यस सर, नवी मुंबई महानगर नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब याच खेळाडूने का घेतला होता याचं पुन्हा एकदा उदाहरण. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल जातोय. पुन्हा एकदा सीमारेषा पार, आर पार, दमदार षटकार. अफलातून बॅटिंग, वड बॅटिंग. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपल्याला का घेतलं गेलं तिथे मात्र खेळल्यानंतर आपण जी दमकम दाखवली आणि बेस्ट बॅट्समनचं किताब का बरं पटकावलं याचं प्रत्यक्ष उदाहरण. गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज आहे. या बॉलवर पुन्हा एकदा अटॅक, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद आणि जल्लोष होतोय आणि का होऊ नये. आणि मी तर म्हणेन ना, अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन मॅचच्या मॅचमध्ये 31 आणि आता जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 11. म्हणजे आपलं काम मात्र ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघासाठी करून गेलाय हा खेळाडू. आपण पाहतोय पाटण तालुक्यानं हा जो मंच निर्माण करून दिलाय आणि या मंचातून तारे सितारे. मागच्या मॅचमध्ये मी म्हटलं होतं, कोण म्हणतंय सुवर्ण म्हणजे ज्वेलर्समध्येच फक्त सोने असतात, तर सोन्यासारखी माणसं या पाटण तालुक्यामध्ये आहेत. कोण म्हणतंय हिरे खाणीमध्ये मिळतात, तर हिऱ्यासारखी चमकणारी माणसं या पाटण तालुक्यामध्ये आहेत. आणि हीच माणसं या ठिकाणी अगदी दैदिप्यमान कामगिरी करत असताना या मैदानाच्या आतमध्ये. आणि कोण म्हणतं तारे सितारे आकाशामध्ये असतात, या पाटण तालुक्याचे तारे सितारे या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे तारे सितारे निर्माण काम करण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांचं बॅनर तुम्ही या क्रीच्या मागे पाहू शकता. यस शिवाद बॉस, आजचं आयोजन आहे खास कारण आयोजन ज्यांनी केलंय. हॅलो हॅलो हॅलो. यस, मी म्हणत होतो आजचं आयोजन आहे खास कारण ह्या आयोजक आहेत शिवाद बॉस. अफलातून कामगिरी या संजयजी देसाई साहेब, आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आज आम्ही आपली अतिशय उत्कंठेने वाट पाहतोय कारण आपल्या माध्यमातून आज एक बकरा स्पॉन्सर केलाय बॉलर विकी. आणि आज सगळ्यांचं लक्ष मात्र या बकऱ्याकडे लागलंय कारण आज खेळाडू खेळतील 11, कारण प्रत्येकाला पाहिजे इथे मात्र बकरा. या बॉलवर येईल का छकडा, कारण त्यांना देखील पाहिजे बकरा. इथे मात्र बॉल सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर बॉल थोडासा खालून राहतोय. कम बॅक करेल का? संपर्क साधा. इथे मात्र आपण पाहू शकतो चांगला फटका. इथे मात्र मिडविकेटच्या झोन मध्ये बॉल जाईल. तिथे 2 धावांसाठी प्रयत्न देखील होईल आणि हा 2 धावांचा प्रयत्न बघता बघता यशस्वी देखील.
हेलो माइक चेक। हेलो हेलो पंद्रह धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात। महेश जॉन स्ट्राइक गोलंदाजी मार्क वर विकी पुन्हा एकदा सज्ज ओवर द विकेट। या बॉल वर टाइमिंग मात्र बेमिसाल। बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे आर पार येईल हा दमदार शानदार षटकार। स्कोर इज लेवल नाव। आता मात्र एका धावेची गरज। गोलंदाज गोलंदाजी मार्क वर पुन्हा एकदा सज्ज। या बॉल वर विकेट ची संधी जरूर आहे। फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन। महेश बॅक टू पॅव्हिलियन एक षटकारानंतर। आपण पाहू शकाल भवानी नगर इलेवन या टीम सोबत डायरेक्ट धडक। यस पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉलचा इशारा आणि इथे मात्र ज्योतीन लिंक स्पोर्ट्स सळवे हा संघ या ठिकाणी जिंकलेला आहे। धडक मारली भवानी नगर इलेवन या टीम सोबत। या नेक्स्ट मॅच साठी भवानी नगर सळवे वर्सेस ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे या दोन संघांच्या दरम्यान बॅक टू बॅक आपण पाहू शकाल। ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे तिसरी मॅच आज खेळेल तर भवानीगर सळवे या संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करतोय। आमचे पाटण तालुक्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय संजयजी देसाई साहेब ज्यांच्या शुभ असं या ठिकाणी नाणेफेकीचं कौल घेतला जाईल। यस सर, एकीकडे आपण पाहतोय भवानी नगर सळवे आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे।